नमस्कार, ए टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. भोसले आखाडा येथील समर्थ नगर भागातील गेले अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न आमदार संग्राम भैया जगताप व नगरसेवक गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक गणेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. भोसले आखाडा येथील समर्थनगर भागातील गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न नुकताच मार्गी लागला आहे. या परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न आमदार संग्राम भैया जगताप व नगरसेवक गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला. समर्थनगर येथील कामाचा शुभारंभ नगरसेवक गणेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभागातील कामे करताना विविध ठिकाणचा विकास करण्यात आला आहे. वास्तविकता येथील नागरिकांनी आम्हाला कायमच साथ दिली, मात्र मनपामध्ये निधी कमी मिळत असताना आज संपूर्ण प्रभागाचा विकास करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु यामधूनही मार्ग काढत आपण विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या निधीतूनही अनेक कामे मार्गी लावण्यात आली आहे. प्रभागातील रस्ते, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईन आदींसह विविध कामे पूर्णत्वाकडे आहे. वास्तविक पाहता सर्व सोंग आणता येते, मात्र पैशांची सोंग आणता येत नसल्याने कामांना गती देता येत नाही. परंतु लगेच प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने कामांना प्राधान्य देऊन आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर कसा राहील यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे, असे नगरसेवक गणेश भोसले यांनी यावेळी सांगितले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागनगरे यांनीही आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की गेल्या वर्षभरापूर्वी आपण चारही नगरसेवक निवडून दिले. त्यावेळी आम्ही वचन दिले होते की सदर प्रभागाचा चेहरा मोहरा बदलू. याच पद्धतीने काम सुरू केले आहे. मात्र आम्ही जरी कामे करत असलो तरी येथील नागरिकांनीही आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर होण्यासाठी प्रयत्न करावे. आज या ठिकाणी या समर्थनगर रोडच्या उद्घाटन प्रसंगी जमलेले सर्व माझ्या माता भगिनी, बऱ्याच दिवसापासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षापासून ह्या रोड रखडलेला होता. मला त्याची जाणीव आहे की आपल्याला त्याच्यात किती त्रास झाला. जाण्यायेण्यासाठी पावसामध्ये चिखल व्हायचा, सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण काही गोष्टी सगळं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येतं. त्याच पद्धतीने ह्या नगरपालिकेची परिस्थिती अशी अत्यंत वाईट असल्याकारणाने या हा रोड पाठीमागं थोडा राहिला. तरी पण आपण बऱ्याच लोकांकडे गेलात, बऱ्याच लोकांना सांगितले, काही नगरसेवक होते त्यांना सुद्धा तुम्ही सांगितलं. पण तुम्हाला मी सांगतो की इथून मागचेसुद्धा कामं आपणच केले आणि हा रोडसुद्धा आपणच केला. मग तुम्ही ह्याला त्याला सांगितलं, पण त्यांनी फक्त आ हा केलं, ओ हो केलं, आमच्या नावाने ओरडले, पण त्यांनी रोड काय तुम्हाला करून दिला नाही. काम करणारे माणसं थोडं उशिरा करणार, पण कामच करणार. आणि ते आमचं पाहिलं असून आमच्या रक्तात आहे. ठीक आहे, काही लोकं बोलतात, पाठीमागं बोलतात, दुसऱ्याकडे जातात, पण ठीक आहे. मग सांगितलं 5 वर्ष ते दुसरे नगरसेवक होते, त्यांनी मग का नाही केला रोड तुमचा? मी कसं स्पष्ट बोलणार माणूस आहे, मी मागं पुढं काय बोलत नाही. 5 वर्ष तुम्हाला मागं एक माझ्याबरोबर दुसरे नगरसेवक होते, मग त्यांनी का नाही केलं? नाही केलं. मी तेच सांगतो, पहिल्यापासून आम्ही काम करणारे माणसं आहोत. आम्ही 25 वर्ष झाले त्या ठिकाणी काम करतो आणि सातत्याने आपण सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी निवडून येतो. आपण जर काम केलं नसतं तर आपल्याला 25 वर्ष लोकांनी सोसलं नसतं. ठीक आहे, काय असतं, आपण घर बांधताना आपलं कुठंतरी आपण पहिल्यांदा जागा घेतो, नंतर थोडे दिवस थांबून पैसे सांभाळून घर बांधतो, नंतर थोडं थांबून नंतर त्याचं फर्निचर करतो. त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या प्रभागामध्ये असंख्य प्रभाग कॉलनी आहेत, गल्ल्या आहेत, बोळा आहेत, मळे आहेत, त्या ठिकाणी मला त्या सगळ्या ठिकाणी थोडं थोडं काम करावं लागतं. आजच म्हणजे काम केलं तर आजच रोडच होणार, आजच लगेच रस्ता होणार, आजच लाईट होणार असं नाही. सगळ्या गोष्टी आपले समर्थनगरमध्ये फक्त वाढणार, इथं भोसले आखाडा आहे, विनायक नगर आहे, समता कॉलनी आहे, फुलचंदरमाळा आहे, माडगेमाळा आहे, पोकळेमाळा आहे, डॉक्टर कॉलनी आहे, आणि थेट इथून तर सोलापूर रोडपर्यंत आपला रस्ता वाढ. मग त्या ठिकाणी आम्हाला काय करावं लागतं? थोडे पैसे आले तर थोडं भागानगरे साहेब तिकडं करतील, हे तिकडं करतील, मी इकडं करील, असं करत करत आपण ह्या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये आपण हा प्रभाग एक नंबरवर आणलेला आहे. पण काय असतं, कुणी काय काय बोलतात ते आमच्या कानावर येत असतं. पण ठीक आहे, पण आम्हाला माहिती आहे की आम्ही काम करणारे आम्ही असे दुसरे तिसरे असे बोगस लोक नाही. काम नसतं केलं तर लोकांनी आलं. इतक्या नगर शहरामध्ये एक नंबरचं गार्डन आपल्या प्रभागामध्ये, इथून मागच्या काळामध्ये का झालं नाही? आम्ही लहानचे मोठे 50 वर्ष झाले त्यामुळे आम्हाला गार्डन बघायला भेटलं. पण आज आपल्यामुळं तुमच्या आशीर्वादामुळे ह्या लहान मुलांना ह्या वयात ते गार्डन बघायला भेटलं. आणि आपण जर हे केलं नसतं, अजूनसुद्धा ह्या पोरांचं वय 50 झालं असतं, तर या ठिकाणी गार्डन तुम्हाला कधी बघायला भेटलं? त्याच पद्धतीने आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी आपण हॉल बांधला. आता त्या ठिकाणी ज्येष्ठ आपल्या महिलांसाठी एक समता कॉलनीमध्ये हॉलचं काम चालू आहे.
आता ही अंगणवाडीचं या ठिकाणी आपण बांधलं, आपलं कामं कुठं थांबलेले नाही, आपण कुठं स्टॉप झाले नाही, दरवर्षी कुठं ना कुठं काही ना काही आपल्या पद्धतीने मार्गातून आपण प्रयत्न करून करून ते निधी या ठिकाणी आणत असतो. आता हा रोड झाला तुमचा रोड, मेन रोडसुद्धा या ठिकाणी तोसुद्धा आपण घेतलेला आहे, तोसुद्धा होणार. तुम्ही आता काही लोक नवीन आहेत, काही जुने लोकांना माहिती आहे या ठिकाणी परिस्थिती काय होती पहिली. हे पूर्ण बाबळीने वेढलेलं होतं, हे माझ्या प्रभागात नसतानीसुद्धा हे हद्दीच्या बाहेर होतं, त्यावेळेसुद्धा आपण काम केलं. तुम्हाला सांगतो यांच्या महात्मा फुले चौकातून तर ते इथपर्यंत आपण 2 किलोमीटरची लाईन या ठिकाणी आपण त्यावेळेस टाकलेली, त्या ठिकाणी आपण लाईन टाकली होती पाण्याची, दुसरं कुणीच टाकली नाही. ड्रेनेजची लाईन आपण केली, पहिला रोड आपण केला. तुमच्या काही छोट्या मोठ्या समस्या असेल ते सुद्धा आपण सॉल्व्ह करतो, पण काय असतं काही काही आम्हालासुद्धा लिमिटेशन असतात, आम्हालासुद्धा काही हात धरलेले असतात सगळ्या गोष्टी. आम्हाला वाटतं तेवढं लगेच आम्ही फास्ट करू शकत नाही, पण तुम्हाला सांगतो थोडं उशीर होईल, पण 100% आम्ही करणार म्हणजे करणार. हे तुम्हाला शब्द हा गणेश भोसलेंचा शब्द आहे. ज्येष्ठ नगरसेवक माननीय पैलवान गणेशजी भोसले यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी हा आपला समर्थनगर परिसराचा डांबरीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक संजयजी चोपडा तसेच परिसरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण सर्वांनी गेल्या वर्षभरापूर्वी या भागातून 4 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून दिले, घाडाळ्याच्या चिन्हावर आपण निवडून दिले, आणि त्यावेळेलाही आम्ही आपल्या 4 नगरसेवकांनी आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेला होता की येणाऱ्या काळामध्ये या भागातील सगळ्या मूलभूत सुविधा आम्ही मार्गी लावणार आहोत, आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी याची सुरुवात झालेली आहे, आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा दर्जेदार रस्ता या ठिकाणी आता आपल्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. आपण सगळ्यांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये याची काळजी घ्या की जेणेकरून या डांबरी रस्त्यावर पाणी कुठं साठणार नाही, जास्त पाण्याचा या ठिकाणी आपण वापर करू नका, जेणेकरून हा जास्तीत जास्त रस्ता या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दिवस टिकल. या ठिकाणी आज हा रस्ता संपन्न होत असताना या आपल्या भागाचे नगरसेवक आणि आमचे मार्गदर्शक गणेशजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळे विकासाचा गाडा या शहरामध्ये अत्यंत जोरदार पद्धतीने मार्गक्रमण करत आहे, आणि आपण या ठिकाणी आज हा कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटनाचा संपन्न झाला अशा पद्धतीने मी या ठिकाणी व्यक्त करतो. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अशोक बनसोडे, गोख सायंबर, पोपळगट, नितीन बनसोडे, मंगल ताकपेर, दिनेश थारवे, महम्मद खान, सुधारक साळवे, राजेंद्र हजारे, अजिनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV News, अहमदनगर.